नमस्कार, मी गणेश आवरी, एमएस टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास मंडळ आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकरी समृद्धी मंडळ असे दोन पॅनल उभे ठाकलेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये आता हे पॅनल लढत आहेत. आणि या कारखान्याचे जे काही सभासद मतदार आहेत या मतदारांना नेमकी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आज आलोय हिवरगाव आंबरी या गावामध्ये आहे. या ठिकाणी शेतकरी सभासद आहेत, त्यांच्या भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे. ते नेमकी त्यांचा कल नेमकी कोणाकडे आहे, तो अगस्त सहकारी साखर कारखाना कोण चालू शकतं, या सगळ्या बाबी आता समजून घ्यायच्या आहेत. दोन तीन दिवसांपासून आता प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे, गावागावामध्ये भाषणं होत आहेत. काय काय परिस्थिती, हा अगस्ती कोण चालवेल नेमकी? अगस्ती शेतकरी समृद्धी मंडळ आमच्या गावचा उमेदवार दिलेला आहे बाजचे ओंबले म्हणून. बरं, मग चालू शकतो. सीताराम गायकर साहेब चालू शकतो चांगल्यापैकी. सीताराम पाटील गायकर चालू, पिसड साहेब का चालू शकत नाही? इथून मागे तेच पाहत होते ना, सीताराम गायकर पाहत होते, पिसड साहेब पाहतच नव्हते काही, म्हणून ते चालू होते. हो ना, कोण चालू? सीताराम गायकर चालू होती. गायकर साहेब, गायकर साहेब हो. पिसड साहेब कोणी? पिसड साहेब चालवतील की नाही? चालवतील असं चालवणार नाही असं नाही काही, पण बुवा गायकर साहेबांच्या यांनी चांगला कारखाना चालेल असं. काय कोण चालू? गायकर साहेबच चालवतील व्यवस्थित. चालू व्यवस्थित हो. बर, निश्चितपणानं शेतकरी समृद्धी मंडळाबरोबर आमचं गाव आणि गावातील सर्व सभासद हे निश्चितपणानं शेतकरी समृद्धी मंडळावर विश्वास ठेवून, गायकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी 100% शेतकरी समृद्धी मंडळाचंच काम करतील. आलं कारण असं की शेतकरी समृद्धी मंडळानं आमच्या गावाला संधी दिली, उमेदवारी दिली. म्हणजे उमेदवार दिला म्हणून चालवते? नाही नाही, सांगतो मी, उमेदवारी दिली. त्या उमेदवाराचे आणि त्यांनी दिलेले सर्वच गटातील उमेदवार हे अतिशय अभ्यासू आणि हुशार आणि सहकारात अनुभवी असणारी माणसं आहेत. आणि जे तालुक्यातील जे इतर पक्षांची नेतृत्व आहे, मधुभाऊ असतील, अशोकराव भांगरे असतील किंवा जे सगळे जी जाणती मंडळी आहे, ती एका व्यासपीठावर किंवा या कारखान्याच्या हिताचा विचार घेऊन एकत्र आलेली आहे आणि ह्याच विश्वासानं आम्ही शेतकरी समृद्धी मंडळाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकमतानं निर्णय झाला आमच्या गावचा, एकमतानं निर्णय झाला. बरं बाबा, काय गायकर साहेबांच्या पाठीमागे? नाही नाही, कारखाना कोण चालवी? गायकर साहेब, गायकर साहेब. तुम्ही सगळे पाठीमागं म्हणू शंभर. बरं, हा गायकर साहेबच चालवतील कारखाना. मी सुद्धा चालू शकतो की? नाही नाही, पण ते त्यांना अनुभव आहे ना, तुम्ही तुम्ही त्यांना अनुभव नाही यातला म्हणून. आम्ही ते नाही म्हणत काही का, तुम्ही चालवणार नाही असं नाही आमचं म्हणणं, पण आम्हाला पूर्वीपासून गायकर साहेब पिचड साहेबही होते नाही असं, ते चेअरमन होते नव्हते का ते चेअरमन? चेअरमन असताना त्यांनी काही बघितलं नाही, सगळं कोणा बघितलं? गायकर साहेबांना बघितलं. आतापर्यंत गायकर साहेबांनाच कारखाना चालवले, म्हणून पिचड साहेबांना काय केलं? फक्त सह्या केले असतील आम्हाला एवढं माहिती. मग आता गायकर साहेबवर चालवणार आहे कारखाना? तेच चालवणार आहे. हो, तेच चालवणार आहे, तेच चालवणार आहे गायकर साहेब. बर, बोला. तुम्हाला बोलायचंच नाही? नाही नाही, ठीक आहे. गायकर साहेब चालवते. गायकर साहेब हो हो. या थोडं काय अगदी थोडक्यात कोण चालू शकता कारखाना? गायकर साहेब. गायकर साहेब, गायकर साहेब चालू. बर, गायकर साहेब, गायकर साहेबच चालव. सगळे लोक गायकर साहेबांकडेच आता. गायकर साहेब, जसं आमदारांना आपण पिचड साहेब म्हटले होते, तरुणांना संधी दिली पाहिजे. आता पिचड साहेब म्हातारे झाले, त्यांनी घरी बसलं पाहिजे. गायकर साहेबांचं वय झालं की मग? पण त्यांचा मुलगा एवढा 12 नापाशे ना, त्याच्या हातात कारखाना दिला, त्याला कर्जाचे आकडे सांभाळले पाहिजे ना. बरं, म्हणून त्याला आता दूध संघ दिलं, त्यांनी काय केलं? त्याला 6 आणि 9 मधला फरक कळाला नाही. त्यांनी ठराव काय केला? 9 ठराव कमी केला आणि 6-5 ठराव जास्त केला. याला हेच आकडे समजले नाही, तेव्हा कारखान्याचे आकडे काय समजणार? ठीक आहे, बोला. शेतकरी समृद्धी मंडळाच्या मागे आमचं युवरगाव आहे आणि गायकर साहेब चांगल्या पद्धतीनं कारखाना चालू शकतात अशी आम्हाला खात्री आहे. बरं, काय ज्या पॅनलकडं सगळे अनुभवी सहकाराचा गाढा अनुभव असलेले उमेदवार आहे, असाच पॅनल कारखान्याची दुरा यशस्वीपणे सांभाळू शकतो. सभासदांचं, शेतकऱ्यांचं आणि कारखान्याचं हित जोपासू शकतो. तेच चालवते. हो, शेतकरी समृद्धीच्या पॅनलच्या पाठीमागं आम्ही सर्वजण आहोत. व
वयामानानुसार गायकर साहेबांचं वय पिचड साहेबांपेक्षा नक्कीच कमी आहे आणि पिचड साहेबांनी वयामानुसार थांबलं पाहिजे. 5 वर्ष कारभार पिचड साहेबांनी पाहिला नाही आहे स्वतः मान्य करते. मग आता पुढं बी वयामानुसार त्यांनी पाहिलं नाही पाहिजे. गायकर साहेब भविष्यांचे नेते त्यांच्या ताब्यात दिला पाहिजे आणि ज्यांनी गायकर साहेबांचं दोतर विश्वर टांगलं त्यांच्या मागं जायला आमचं गाव तयार नाही. बरं, आता सभासद एकदम सुज्ञ हुशार आहे, ते विचारपूर्वक निर्णय घेणार आहे. याच्यातून काय निर्णय घ्यायचा आहे, कोणाला बाजूला करायचं आहे, कोणाला आणायचं आहे, ते सभासद विचारणार आणि ती ठरणार आहे. दोन पॅनल आमने सामने उभे, ज्यावेळेस निकाल येईल त्याच्यातून ते दिसेलच. बरोबर, सभासद सगळे सुज्ञ आहे, त्याच्यामुळं ते विचार करूनच निर्णय घेते. विचार करून निर्णय घ्या. आपले गायकर साहेबच चालवते. गायकर साहेबच चालवून बोला. सगळे सुज्ञ सभासद आहे, सभासद निर्णय घेतील कोणत्या ताब्यात कारखान द्यायचा. बरं, ठीक आहे. सभासदांच्याच निर्णयावर सगळं अवलंबून आहे. बाबा या बाजून या, या बाजूने कॅमेरा चालू तिकून. हा बाबा, कोण चालवील आगस्ती सहकारी साखर कारखाना? आगस्ती साखर चाललाच पाहिजे ना, तर सभासद आहे आम्ही. आपण कोण चालवील? कोण चालवील? माझी माणसं. माणसंच चालवणार आहे. बरं, ठीक आहे. कोण चालवील मग? आपण सर्वांच्या भूमिका अगदी थोडक्यात थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र मला या सर्व सभासदांना, ऊस उत्पादकांना अगदी मोजके प्रश्न विचारायचे आहेत. का ह्या वर्षभरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ऊसाच्या संदर्भामध्ये जे काही त्यांच्यावरती अन्याय झाला सगळ्यांनी भोगलाय, बरोबर ना? अनेकांचे ऊस लेट गेले असतील, कोणाचा जाळला असेल, कर्मचाऱ्यांनी वशिलेबाजी केली. अजून काय? आम्ही ऊस लेट गेले आम्ही मान्य करतो, त्याच्याबद्दल काय आमचं दुमत नाही. पण होतं एखाद्या वेळेस, मग आता प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा प्रश्न येतो काय? फक्त अकोले तालुक्याचा प्रश्न नाही, तरी पण अकोल्यातला ऊस 100% कुठल्या तरी पद्धतीनं नेला. इतर तालुक्यातले संगनमेर समजा मातबर समजला जातात, सहकारातला मोठा कारखाना समज, संगनमेरचे ऊस त्याच टायमाला शिल्लक होते. अख्ख्या महाराष्ट्रातला एकसेस ऊसाचा प्रश्न तयार झाला होता. म्हणजे ते काय यासाठी संचालक मंडळ आणि कारखाना आरोपीच्या पिंजऱ्यात राहू शकत नाही. पण त्या दिवशी ज्या इंदोरीच्या सभेत असेल की ठेस लागतात मागच्या स्टेज पुढचा शहाणा, येत्या काळात त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल अशी आम्हाला खात्री आहे. पुढलं नियोजन व्यवस्थित सुरू होणार आहे. कोणाचा ऊस राहून नाही देणार आम्ही, हे सांगतो. कोणाचा राहणार नाही? राहणार कसं काय? कसं काय माझी? तुम्ही नाही चेअरमन, मी नाही व्हाय चेअरमन. आम्ही जरी चेअरमन नसलो, व्हाय चेअरमन नसलो, आम्ही सभासद आहे. जेवढा व्हाय चेअरमन चेअरमनला अधिकार आहे, तेवढा सभासदाला अधिकार आहे. 17 तारखेपर्यंत? नाही नाही, 17 तारखेपर्यंत नाही, पुढचं सुद्धा आम्ही सांगतो. ऊस आम्ही या वेळेस आम्ही ऊस ठेवणार नाही लोकांचे. ऊस अगदी रेग्युलर काढून देणार आहे. म्हणजे मी आता परत 1 एकर ऊस लावला पाहिजे? हा लावलाच पाहिजे ना, लागा. त्याशिवाय कारखाना कसं चालला नाही. या ज्या काही भूमिका आहेत ह्या मी का विचारतो, त्याचे कारण अनेकांना माहीत आहेत. कारण आगसी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त बदनामी या वर्षी झाली, बरोबर ना? कारखान्याची सगळ्यात जास्त बदनामी या वर्षी अनेकांनी केलेली आहे. मात्र राज्यामध्ये ऊसाची जी काही परिस्थिती पाहता, सिन्नर इगतपुरी हद्दीवरती जे काही धामणगाव आहे त्या ठिकाणी 125 हेक्टर ऊस पडून होता. मात्र अगस्तीने अंतिम टप्प्यापर्यंत का होईना ऊस मिळून तो जाळून नेला असेल, कसाही नेला असेल, मात्र तो ऊस अगस्तीनं हा त्याचं गाळप केलेला आहे. आणि 1 महिन्यानंतर संगनमेरचा कारखाना तो नंतर त्याचं पट्टा पडला, मात्र 1 महिना अगोदर आपला पट्टा पडलाय. मात्र अनेक ठिकाणी ऊस आहे तशीच पडून होते, बरोबर ना? आता हे झालं, 1 वर्षभराचं झालेलं आहे. मात्र आता हा अगस्ती प्रचंड कर्जाच्या खाईत लोटला गेलेला आहे. तो चालवण्यासाठी सक्षम असे माणसं पाहिजेत, अनेकांचं मत आलेलं आहे. या ठिकाणी गायकरांचंच नाव घेतलं जात आहे. मात्र या ठिकाणी तुम्ही कोणत्या एका गटाचे म्हणून बोलतायत का? नाही, कोणत्या गटाचे वगैरे आहे म्हणून आम्ही असं नाही 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 गटाचे मी माझं काम आहे विचार. बरोबर, गटाचे म्हणून नाही, सर्वसाधारण सगळे एका वेगवेगळ्या हो सभासद आहेत. आणि पक्ष पार्टी एजेंडे म्हणून नाही, पार्ट्याचा आमचा काही विषय नाही. पक्ष पार्टी नाही, ही पक्ष म्हणून कारखाना म्हणून पक्ष म्हणून विरोधी करताच येत नाही. आपला कारखाना कोण चालवेल व्यवस्थेशीर, इथून मागे कसा चालला आणि आता कसा चालला, आमचं एवढंच मत आहे. बरं, ठीक आहे. आता मला अगदी थोडक्यात थोडक्यात विचारायचं आहे. कारण जे काय आता सभा होत आहे त्या सभेमध्ये सांगितलं जाते का सत्ता आता आमची आली आहे, बरोबर, केंद्रामध्ये सरकार आता आमचं आहे, आम्ही कारखाना तो चालवू शकतो, केंद्रीय निधी आणू शकतो, राज्याचं नेतृत्व आमचे जे असेल ते आमच्या आगस्ती सहकारी साखर कारखान्याला मदत देतील असं सांगितलं गेलंय. हे असं होऊ शकतं का सभासदांना काय वाटतं? नाही नाही, काय काय नाही होणार, हे सगळं दबाव आणल्यासारखं बोलून राहिले. बर, कसं राज्यात सत्ता आहे त्यांची, आता केंद्रात ते सुद्धा कारखाना चालवू शकतात? नाही, असं नाही, नाही चालू शकत नाही नाही नाही
तसं काय आणि त्याच्यावर काहीच परिणाम नाही होणार. सत्तेचं तालुका पातळीवर काहीच परिणाम नाही होऊ शकत. सहकारामध्ये आतापर्यंत केंद्रातून राज्यातून निधी येतो. सहकार हा स्थानिक पातळीवर लोकांनी चालवलेला आहे. म्हणजे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, डायरेक्टर मंडळ असेल, यांनी आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत आर्थिक याच्यातून निकषातून तो कारखाना चालवलेला आहे. इथून पुढे पण चालवतील. म्हणजे सर राज्याचा केंद्राचा काही संबंध? काही संबंध केंद्र केंद्र राज्याला कारखान्याला निधी देऊ शकत नाही ना. केंद्र केंद्र नाही ना देऊ शकत. कसा देईन? बँक ईडीसी बँक झालं हे करून पत्रकार शोधक असतात. आता अमित शहांनी मध्यंतरी ती व्हायरल की आपल्या तालुक्यात फिरत होती की 25 कोटी दिले. तुम्ही पत्रकार शोधक आहे, नक्की 25 कोटी आपल्या कारखान्याला आले का? भाग एक. नंबर दोन, जर केंद्रात काँग्रेसची सत्ता असती किंवा काँग्रेसच्या सहयोगी पक्षांची सत्ता असती आणि कदाचित जर तिथं शरद पवार नावाचा माणूस बसलेला असता तर कारखान्यांसाठी काहीतरी पॅकेज येण्याची शक्यता होती. पण मुळात भाजपाचा पिंडच असा आहे की त्यांनी ना सरकारी व्यवस्था टिकवलाय, आजही तुम्ही पेपर उचका, सगळं खाजगीकरण केलं, त्यांना सरकारी आणि सहकारी काही ठेवायचंच नाही आहे, त्यांना सर्व प्रायव्हेट सेक्टरकडे यायचं आहे. अदानी अंबानीच्या व्यवस्था मोठ्या करायच्या आहे, त्यांना प्रायव्हेट सेक्टरकडे जायचं आहे. म्हणून ते सहकार टिकवण्याची कुठली शक्यता नाही. आणि चालू चालू उदाहरण सांगतो की अख्खा तालुका 8-10 दिवसापासून किंवा शेतकरी विकास मंडळाच्या स्टेजवर भाषणं करीत असतील पुढारी लोक, स्वतः वैभव पितळ सांगत असतील, मधुकरराव पितळ साहेब सांगत असतील की अशा अशा पद्धतीनं आमचं इथं राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे. पहिलाच दणका एकनाथ शिंदे सरकारनं दिला की ज्या चांगल्या माणसानं उद्धव ठाकरेंनी अजितदादांनी शेतकऱ्यांचा 50,000 प्रश्न सरकार जात असताना निकाली काढला होता, यांनी पहिला दांडू तर तिथंच घालून दिला. तेव्हा यांच्याकडून बघ कुणी हवेत असन की राज्य सरकार आलं आहे, केंद्रात भाजपाचं सरकार आहे. नाही 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 नाही, हे कारखाने बंद पाडले तर यांच्या सरकारकडूनच बंद पाडले जातील. आता जर समजा शेतकरी समृद्धी मंडळाकडं हा कारखाना येणारच आहे आणि तो आला तरी तर तिकडून कसे इड्या लावायच्या, काड्या लावायच्या, यांची रिकामी उद्योग चालू आहे. आता धमके देते आम्ही पतसंस्थांच्या चौकशा करू. काही कारण नाही, या पतसंस्थांनी कारखान्याला कर्ज दिलंय, पतसंस्थांनी कारखाना टिकवलाय हे मोठ्या साहेबांना माहीत नाही का? दूध संघाला कर्ज दिलं मोठ्या साहेबांना माहीत नाही का? परंतु होतं काय की एखादी व्यवस्था आपल्या विरोधात गेली की तिचं तळमुळं असं कार्यक्रम करून टाकणे हा बीजेपीचा अजेंडा आहे आणि यांनी बीजेपीचा पदर धरलाय. होणार तेच, मोडणार हेच. बहु गायकर साहेबांनी 10,000 वेळा सांगितलं, मी स्वतः विनंती केली गायकर साहेबांना, ते म्हणे मला एक मुलगी आहे, माझा जावा इथं असेल दारे, मी माझ्या गाडीला पेट्रोल डिझेल टाकू शकतो, मी ते आजारी होते त्यावेळेस भेटायला गेलो होतो, आम्ही आमचं शिष्टमंडळच होतं, चालू शकतो माझं घरचं चालू शकतं, मला हे लढलंच पाहिजे काय नाही. 5 वर्ष मला जिल्ह्यातलं मोठं पद भेटलं आहे, कारखान्याचा व्हाईस चेअरमन होतो आणि मला जी पदं आयुष्यात मला भेटण्याची होती होती ती म्हणलं साहेब काल तरी गायकर साहेबांनी ते त्यांच्या भाषणात बोलले की आम्ही वस्तुस्थिती म्हणलं साहेब हे म्हणतील पिसड साहेबांची तुमची फिक्सिंग झाली म्हणून तुम्ही रणांगणात माघार घेतली आणि मग आपल्या लोकांचं नेतृत्व करणार कोण, लढावा लागतंय म्हणून ते लढले. त्याच्यामुळं आता हे लोक टिकाटिपणी आणि मला माहिती की उद्या भविष्यात हे निकाल ह्या नामधारी लोकांच्या किंवा भाजपा समर्थक लोकांच्या हातात गेले तर हेच होणार, विरोधात गेले तर ते चौकशा लावणार, हा कार्यक्रम 100% होणार आहे कारण भाजपाचा अजेंडा. त्यावेळेला आपण मतदार म्हणून ती भूमिका आपण बघत राहू. त्यांची भूमिका काय येते? एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, अनेक जत्रा येत राहतात, यात्रा येत राहतात, आपण ते पाहत राहू. मात्र यांनी जो एक मुद्दा सांगितलाय का पतसंस्थेवरती आरोप होत आहेत आता त्या या पतसंस्थेच्या चौकशा झाल्या पाहिजे. का या पतसंस्था या निवडणुकीमध्ये आता पुढे आल्यात नेमकी? या पाठीमागं कधी त्या चर्चेत नव्हत्या, मात्र या पतसंस्थेची चूक झाली का? अगस्त तिला त्यांनी कर्ज दिलंय? नाही, चूक झालेली नाही छे ना, त्यांनी आर्थिक कर्ज दिले मग त्यांची चूक झालेली नाही छे ना. बरोबर आहे, कारखान्याची ढासळी होती म्हणून त्यांनी कर्ज दिलंय ना त्यांना. मग काय त्यांची काय चूक आहे? कर्ज काही चूक नाही. पण उतारे पण दिलते की काही काही उतारे दिले होते ना आमच्यावर कर्ज काढा. बरोबर आहे ना, मग दिले ना त्यांनी त्याच्यावरच कर्ज काढले ना पतसंस्था. मी तुमचे उतारे संचालकांनी आपले उतारे दाबून ठेवले असं कळतंय. नाही हे नाही संचालक म्हणजे माझी आमदारांनीच ठेवलंय. आम्ही तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून असेल, पत्रकारीच्या माध्यमातून असेल, याच्यातूनच आम्हाला कळतंय. वस्तुस्थितीत कारखान्याच्या बोर्ड मिटिंगमध्ये कुणी काय दिले आणि आजपर्यंत ते बाहेर आलं नाही. आज जेव्हा अस्मितेची लढाई आली, आरोप प्रत्यारोप चालू झाले, तेव्हा वस्तुस्थिती माजी संचालक मंडळाने मांडली की ज्यावेळेस त्यांनी त्यांची स्वतःची प्रॉपर्टी जावणीला लावली किंवा गहाण खताला दिली त्यावेळेस ज्यांना आज चेअरमन व्हायचं आहे किंवा जे म्हणतात आम्ही स्वतःच्या नावावर कर्ज काढू त्यावेळी त्यांची उतारे नव्हते. बरं, या बाजूला कोणाला काही मुद्दा मांडायचा आहे का? अगदी थोडक्यात मांडा आणि सविस्तर मांडा. आता या निवडणुकीमध्ये कुणीही बी एक स्पष्ट बहुमत आम्हालाही कळतं, सगळं जाणकारांना मिळतं, कळतंय की स्पष्ट बहुमत काय कुणाला मिळणार नाही. परंतु या ठिकाणी आमचा एवढाच मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं हिताचा जो विचार करेल
शेतकऱ्याला भाव संघ आजही आपण पाहतो संगमनेरने काय बाजार दिला आणि अगस्तीने काय बाजार दिला. या ठिकाणी आम्ही आमचे ऊस अक्षरशः जाळून नेले गेलेले आहेत. खूप नुकसान झालेले आहे. परंतु सगळे सर्व मतदारांना माझी विनंती असेल की या ठिकाणी जो कारखाना यशस्वीरित्या चालवीन चांगला बाजारभाव देईन याची हमी देईन त्यांनाच या सर्व मतदार बंधू भगिनी निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती. यांच्यासाठी सगळ्यांनी या दट्टाळ्या वाजवा कारण अतिशय प्रामाणिकपणाची त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तिकडे अजून काही कोणाला बोलायचंय पटापट मांडा. एफ आर पीचा काय बाजार निघला आपला त्याच्यानुसार आपल्याला फक्त 2200 मिळाले. अजून किती द्यायचे काय येणार किती आता हा येणार. जर कोणी जर पैसे चुकवले तर त्यांच्यावरती कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. केंद्राच्या नादी लागलं तर कारखान्यात उंदर खेळतील. केंद्राच्या नादी लागलं तर कारखान्यात उंदर खेळतील. उंदर खेळतील हो कारण बीजेपी हे सहकाराच्या विरोधात आहे. बीजेपी चालू शकत नाही. आणि आणखी महत्त्वाचं जर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचं माझी जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये जर चालत असलं तर उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला 50,000 रुपयाचा तो 17 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 द्या. आम्ही सगळे मतदान भारतीय जनता पार्टीला करतो. बरं ठीक आहे. बाकी इकडं कोणाला अजून काही मुद्दा मांडायचा आहे का काही काही. बरं हा आपला तुम्ही सगळे मतदार आहेत उत्पादक आहे आणि मी देखील शेतकरी आहे. मी देखील ऊस पिकवतो स्वतः करतो. मी काय वाट्या बिट्यानं करत नाही बाकीच्यांसारखं बरोबर ना. आपण आपल्याला काय म्हणतात आता वावरात जायचंय पाणी खतन डोसन बरोबर बाबा. पण हा अगस्ती सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे बरोबर. काय काय कोणाचं वेगळं मत आहे नाही ना. हा तर या संपूर्ण तालुक्यातील जे काही सभासद मतदार असतील यांना एकच विनंती आहे एम एस टाईम्स मराठीच्या माध्यमातून पक्ष पार्ट्या झेंडे इकडला पॅनल तिकडला पॅनल बाजूला ठेवा पण हा अगस्ती सहकारी साखर कारखाना कोण चालवेल कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालेल हेच तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा. आणि मतदान करताना 10 मिनटं अगोदर चांगला बारीक विचार करा. जर तुमची एक चूक जर झाली तर हा अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडू शकतो. आणि तो जर एकदा का बंद पडला तो परत चालू होणार नाही. त्यामुळे मतदान करताना विचार करा आणि जाणीवपूर्वक कोण तुम्हाला भावनिकतेचं राजकारण करेल फोन करील दबाव टाकेल हे दबाव तबाव सगळे बाजूला. दबाव तंत्र झडपीला पाहू पंच समितीला पाहू बरोबर ना. पण हा अगस्ती चालण्यासाठी सगळ्यांनी चांगलं बारकाईनं मदत करा. बाकीचे कोणाला शेवटची काही प्रतिक्रिया कोणाला जर काय बोलायचं असेल तर सांगा परत म्हणू नका काय यांनी आपल्याला बोलूनच दिलं नाही. तुम्ही बोलून द्या त्यात आम्हाला प्रत्येकाला विचार द्यात कसा करता विचार द्या. बोलायचं तुम्हाला बोलायचं काय. तर आता आपण सगळ्यांच्या या ठिकाणचे जे काही युवरगाव आंबरे गावातील जे काही ऊस उत्पादक सभासद आहेत मतदार राजा आहे त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे. अशीच भूमिका आता दुसऱ्या गटामध्ये जाऊन देखील आपण त्या शेतकऱ्यांची जाणून घेणार आहे. त्या शेतकऱ्यांना काय वाटतं ते शेतकऱ्यांचा कल नेमकी कोणाच्या बाजून आहे हे सविस्तर आता आपण जाणून घेणार आहे. प्रतिनिधी गणेश आवरेसह मी अण्णासाहेब चौधरी न्यूज टाईम्स मराठी युवरगाव आंबरे अहमदनगर.